वाईट वाटलं अतिशय वाईट वाटलं पण पर देशामध्ये परिस्थितीच अशी आहे त्याला कोण काय करणार काम केलं त्याचं श्रेय हे लाटतायत हा अन्याय आहे हा आमच्या राष्ट्रीय पक्षाचा अपमान आहे मिनिट साहेब आज जी दुर्दैवी घटना घडली त्याच्याबद्दल आपली प्रतिक्रिया हवी आहे आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत आम्ही आमचा शोक प्रकट केलेला आहे आमच्या पक्षानं आमची भूमिका आपली भूमिका वेळोवेळी जाहीर केलेली आहे आम्ही त्यांच्या दुःखात पूर्णपणे सहभागी आहोत नाही एक मिनिट पण लालाजींचं असं म्हणणं आहे की त्यांच्या पक्षाचा तर या सभेशी काहीच संबंध नव्हता मग कुणाचा संबंध आहे अशा घटना असे सोहळे घडवून आणता तुम्ही स्वतः आणि जेव्हा तुम्ही याची जबाबदारी स्वतःच ना करता याहून वेगळा विनोद असेल या देशामध्ये नाही एक मिनिट एका सामाजिक संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता असं लालाजींचं म्हणणं आहे आम्ही सामाजिक संस्था स्थापन करू शकत नाही आम्ही दहा सामाजिक संस्था उभ्या करू दहा सामाजिक संस्था उभ्या करू आज तुम्ही पंधरा हजार साड्या वाटल्या आम्ही पंधरा लाख साड्या वाटू आमच्या पक्षाची ऐपत नाही असं तुम्हाला वाटत काय राष्ट्रीय पक्ष आहे सगळ्यात आधीचा पक्ष आहे एक मिनिट एक मिनिट मला वाटतं आता मुद्दा पंधरा हजार किंवा पंधरा लाख साड्यांचा नसून या ज्या एकवीस बायका चेंगरा चेंगरीमध्ये मृत्युमुखी पडल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं असं मी विचारते मगाशीच आम्ही जाहीर केलं आमच्या पक्षानं वेळोवेळी आपली भूमिका जाहीर केली आहे जे दलित आहेत जे शोषित आहेत ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे जे, जे पिडलेले आहेत रंजलेले गांजलेले आहेत भटके विमुक्त दलित सगळे त्या सगळ्यांसोबत आम्ही आहोत त्यांच्यावर जेव्हा जेव्हा अन्याय होईल त्यांनी आम्हाला हाक द्यावी आम्ही त्यांच्या मदतीला धावून येऊ हा आमचा शब्द राहिला आपण फक्त आवाज करा हे दलित आहेत त्यांना आम्ही बोलूच त्यांच्याशी आम्ही सांगा बोला साहेब ह्याची कोणीतरी नैतिक जबाबदारी स्वीकारायला हवी असं तुम्हाला नाही का वाटत वाटत निश्चितच वाटतं याची जबाबदारी त्यांनी स्वीकारायला हवी आणि माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे नम्र विनंती आहे त्यांनी संबंधित उमेदवाराची उमेदवारी त्या मतदारसंघात रद्द करावी एक मिनिट साहेब एक मिनिट म्हणजे लोकांना असं वाटू शकतं की तुमचा निवडणुकीतला विजयाचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून तुम्ही असा आग्रह अहो <laughs> निवडणूक आम्ही जिंकणार होतोच पण या घटनेनं आमच्या विजयाचा मार्ग सोपा झाला एवढंच काय ते झालं याच्यात नाही नाही साहेब पण या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती निवडणुकीला तितकस महत्व नाही असं तुम्हाला वाटत नाही का निवडणुकीला महत्व नाहीच आहे पण निवडणुकीला महत्व आहे कारण स्वातंत्र्य उत्तर काळात या देशानं या पक्षानं या देशाला जितकी मदत केली आहे तिथली पक्षानं केलेली नाही आमच्या केलेल्या कामाचे सगळे ही मंडळी जेव्हा लाटतात तेव्हा आमच्या पक्षाला आणि आमच्या पक्षाच्या अध्यक्षाला थँक्यू झालं बरं काय प्रतिक्रिया वगैरे लागली तर सांगा बरं काय माझा सेल नंबर आहे ना तुमच्याकडे हो धन्यवाद धन्यवाद मंडळी सांगा बरं का धन्यवाद मी जिज्ञासा आप टी व्ही